राज्यात कामगारांचा एल्गार, आपल्या विविध मागण्यांसाठी सेजावर WSL कामगारांचा मोर्चा. सार्वजनिक बांधकाम खात्यातील कामगारांचा सोसायटीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. अपना खर्चा कारभारावर तारा केरकरांचं प्रश्नचिन्ह, अल्पवयीन पलायन घटनेत दिवसागणिक वाढ. आम्ही फोंडेकर या संस्थेच्या प्रतिष्ठापन समारंभानिमित्त वेबसाईटचं अनावरण करण्यात आलं. या वेबसाईटमध्ये फोंडेची संपूर्ण माहिती मिळणार असून आम्ही फोंडेकर या संस्थेच्या कार्याची माहिती देखील दिली आहे. फोंडा हे शहर सुशोभित तसेच प्रगतीशील बनवण्यासाठी सर्व फोंडेकरांनी एकत्र यावं असं वक्तव्य आम्ही फोंडेकर संस्थेच्या अध्यक्षांनी केलं. सर्व फोंडेकरांना संघटित करून फोंडा शहराला भारत देशात उच्चस्थानी पोहोचवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे असंही ते याप्रसंगी माध्यमांशी बोलताना म्हणाले. यावेळी आम्ही फोंडेकर संस्थेचे अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. आम्ही फोंडेकर या संस्थेचे रजिस्ट्रेशन इंस्टॉलेशन सेरेमनी झाली आणि त्यातून आम्ही आमची कमिटी इन्स्टॉल केली. त्याचबरोबर कॉपरेट मेंबर घेऊन एक व्हडली संस्था आम्ही हंगा निर्माण केल्या. तर सगळे फोंडेकरांची अशी विनंती आसा की आम्ही एकत्र येऊन एक स्वप्न पळूया की ही जी फोंडा शहर आसा ते आयडियल शहर आम्ही करपाचे. तर गोयातच न्ही तर भारतामध्ये एक बरे तरेचे शहर निर्माण जावचे त्या खातीर आम्ही फोंडेकर आणि आम्ही फोंड्यातले जे सगळे नागरिक आसा सगळ्यांनी एकत्र येऊन एक हे स्वप्न पळोवचे आणि 2-3 वर्सांनी एक सुंदर फोंडे आम्ही निर्माण करचे असे म्हाका दिसता. तसेच सगळे फोंडेकर एकत्र येऊया आणि हे स्वप्न आम्ही साकार. त्यावेळी कितलेशेच लोक तुमच्या कडे धावत येतात आणि त्यांचे मनात असतं की प्रत्येक लक्षात उभं राहावं इथं उभं राहावं निवडून झालं ताजे पर्यंत ते तुमचं कळेना. सगळ्यांपर्यंत तुम्ही पोहोचाल तो कॅन्डिडेट थंय आमकां परत मेळटलो काय ना. जर तूं निवडून आयलो जेन्ना तूं आमदार जाता किंवा तूं कावन्सिलर जाता त्या वेळार तूं लोकप्रतिनिधी जाता त्या वेळार तुका राजकारण लागना. हो तुज्या पार्टीचो तो ताजे पार्टीचो ताजे पार्टीचो ना. सगळे सिटीजन त्या वेळार तुका इक्वल आसूंक जाय आणि ज्या वेळार ते इक्वल मागिना जाल्यार त्या मनशाक जाप विचारपाचो तुमचो अधिकार आसता. कारण तुमी ताका मतदान केल्लें आसा आनी यू स्टील कंटिन्यू एज अ सिटीजन ऑफ दॅट एरिया. तेन्ना सिटीजनाक अधिकार आसता की बाबा तांकां जाप विचारपाचो. अशें न्ही की एकदम निवडून गेलें तें आमदार जाल्यार तुमचो अधिकार सोंपता ना. अधिकार कंटिन्यू उरता जो पर्यंत तो त्या कदेलाचेर उरता. कारण त्या कदेल तुमी देवाच ना काय खबर ना म्हाका कॉन्स्टिट्युशनान तांकां त्या कदेलाचेर बसोवपाचो अधिकार तुमकां दिला. ते तुमच्या मता खातीर तांकां थंय अधिकार मेळ्ळा. ब्युरो रिपोर्ट. राज्यभर कामगारांच्या प्रश्नावरील सरकारच्या अनास्थेचे परिणाम पाहायला मिळाले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कंत्राटी कामगारांचा सोसायटीमध्ये समाविष्ट करावा या मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं. खात्याचे मंत्री व मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिलं होतं, मात्र कार्यकाळ संपत आला तरी कॅबिनेट बैठकीत हा विषय घेतलाच जात नसल्याचं स्वाती केरकर म्हणाल्या. यासाठी सरकारला निर्वाणीचा 3 दिवसांची मुदत दिली असून या दरम्यान सरकारी हालचाल झाली नाही तर बेमुदत संपाचा इशारा केरकर यांनी दिला. जवळपास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 1230 कामगारांचा हा प्रश्न असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स युनियनचे भुरगे आज हंगा जमलेले असा. अख्ख्या गोयच्या सगळी जी PWD डिव्हिजन्स असा म्हणजे वॉटर सप्लाय आणि सिवरेज ते सगळे हंगा भुरगे आज हंगा आयिल्ले असा. आज हंगा जमपाचे मुख्य कारण म्हणजे आमकां जे PWD मिनिस्टर आणि CMान जे अश्युरन्स दिल्लो की हे जे सगळे कॉन्ट्रॅक्ट वर्कर असा जे कितलीशीच वर्सां PWD काम करता म्हणजे थोडे असे 25 वर्सां सुद्धा जाल्ले आमचे भुरगे असा त्यांना खं तरी एक आम्ही रेग्युलरायझेशन मागलेले पण सध्या रेग्युलरायझेशन पॉसिबल नसल्या कारणान त्यांना आम्ही सोसायटीन घेता. हे आमकां एक PWD मिनिस्टर आणि CMान आमकां सांगलेले. ताजेर आम्ही विश्वास दवरून आमचे जो स्ट्रायक नोटीस असा ती फाटी घेऊन आम्ही आमचं जो म्हणजे जे त्यांच्यावर विश्वास दवरलो. आणि आता पळोवंक गेले आता कितलीशीच कॅबिनेट्स जाऊन गेले पण आमचो इश्यू म्हणता तो कॅबिनेटाक येना. प्रत्येक फावटी आम्ही जेव्हा मेळटा मिनिस्टराक आणि CMांक तो म्हणता फुडल्या मेळ एका कॅबिनेटाक येतलो आणि तुमच्या हितूर मातशे कितें तरी करेक्शन करूंक जाय फायलीन असं म्हणून म्हणून आता एक कोड ऑफ कंडक्ट लागपाचो झालो म्हणून आमच्या सगळ्या वर्करां भितर एक सगळी भय निर्माण झालो. आणि ताका लागून आम्ही फाटले फावटी जेव्हा CMच्या रेजिडेंसार गेल्ली त्यांना CM म्हणपावलो ना आपल्या कडेन परत तिची स्टडी करूंक जाय. हे बरोबर न्ही. हे सगळे असा ते गरीब लोक गोयचे आणि इतले वर्सां काम करता सिन्सियरली काम करता
करता हे जर सायटीर थंय ना जाल्यार थंय सगळो ब्रेकडाऊन जालो जाल्यार थंय सगळें दळमळटा. म्हणजे काणकोण सारकेल्या धारबांदोडे सारकेल्या ठिकाणार आतां जाल्लें आसा. भुरगे दोन दीस कामाक ना जाल्यार सगळें तेंची सिस्टम आसा ती कॉलॅप्स जाल्ली. सो हे सगळें जावंक जाणा. हे सगळे लोकल गोवन आसा थंय थंय त्या त्या वाठारांनी काम करता. कोण पंप ऑपरेटर आसा, कोण मिटर रिडर आसा, लेबर आसा, अशें सगळे वेगळे वेगळे सेक्शनांनी आमचे LDC आसा. सगळे हितून आमचे भुरगे हे काम करता कॉन्ट्रेक्टाचेर. सो आमचो इतलोच रिक्वेस्ट आसा की सोसायटीन हांकां बेगींतल्या बेगीन घालचे आनी हेजी फुडली आमची जी एक्शन आसा ती आतां सामकी म्हणजे आमी स्ट्रायकार वचपाची आज आमी नोटीस हांगा सर्व करतली. आमी दोन दिसांचो आज मंडे ट्युजडे आनी वेनसडे तीन दीस आमी टायम दितली आनी आमी बिरेस्तारच्यान आमी हे सगळे स्ट्रायकार वतली. GoTV साठी रवींद्र दळवी. अपना घर मधून अल्पवयीनांनी वारंवार पळ काढण्याच्या घटनेबाबत कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय समाजसेविका तथा सवेरा NGO च्या अध्यक्षा तारा केरकर यांनी व्यक्त केली. गेल्या दिवसात तब्बल 4 अल्पवयीनांनी तिथून पलायन केले असून तेथील कर्मचारी वर्ग निष्क्रिय असल्याचं त्या म्हणाल्या. NGO तून मदतीच्या भावनेने अल्पवयीनाची माहिती विचारल्यास कुणीही माहिती देण्यास धजावत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं. अपना घराच्या कारभाराबाबत गांभीर्याने पाऊल उचलण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या. दरम्यान तिथे मिळणाऱ्या सुविधाही हीन दर्जाच्या असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत उघड केलं. बायलांकूच लागून जर किती विचारता जाल्यार अपना घराची जावं केअरटेकर असा जावं ती CWC असा कोण पर्वा करिना. मागीर आमी फोंडा पुलीस स्टेशनार गेलीं. फोंडा पुलीस स्टेशनार वचून आमकां कळून आयलें की ते चेडवाक आमी 19 तारखेक दिल्या उपरांत 30 तारखेक ताका ठाण्या अपना घरान व्हरोन सोडला. ताका तेज्या आवय बापाय कडेन ताका दिवं ना, ताका परत थंय चिल्ड्रन होमानूच दवरला आनी ताका भायर काडूं ना तेंच्यांनी. मागीर आमी रायबंद्रा पुलीस स्टेशनार गेलीं आनी कितें विचारपाक लागून तर आमकां अपना घरांतले खुबशे नाका जाले कितें हिस्ट्री कळ्ळी जेचे करून आमी बरोवन दिल्लो हांगासर की थंयसर भुरगीं आसा न्ही 19 तारखेक भुरगें पळोवन गेला तांकां परत हाडून घाले की ती 30 तारखेक परत गेल्या. सकाळीं हाडून भरलेली परत भुरगीं ती सांजची गेल्या आनी पयर शेनवारा सुद्दां भुरगीं 4 जाणां परत गेल्या. अपना घरांत परत परत भुरगीं जी पळोवन वयता पळय न्हू हेतून म्हाका दिसता तेंचो कितें तरी गोड मान आसा. ते मुद्दम भुरग्यांक धांवडयतात काय कितें. 19 तारखेक अपना घरान आमी एक लॅटर बरयल्लें. आमकां त्या लॅटराचें उत्तर आज पर्यंत येवं ना. आमी एक विक्टिमांक थंय मेळपाक सोदतालीं आनी तेज्या आवय बापायचो एड्रेस काडपाक लागून ताका सॅक्स वर्कर म्हणून दवरलेले. पण ते कमी वयाचे आसल्या कारणान ताका अपना घरान दवरलेले आनी ताका लागून आमी एक लॅटर घातलेले ते ताका रिलीफ करपाक जाय जाल्यार तेजी आवय बापायचो एड्रेस घेवन आमी ताका व्हरून आवय बापाय कडेन पावयतली म्हणून. पण आज पर्यंत तेणी अपना घरान आमकां लॅटर म्हणटा ते आमचे आन्सर ते भुरगे तेंचे कडेन आसा काय ते भुरगे खंय गेला कोणा कडेन पावयला जावं तेजे आवयक बापूय येवन व्हेले हे सुद्दां आन्सर करपाचे CWC काम करूं ना. की ती भुरग्यांक भितर हाल कितें आसा ते आमकां एका भुरग्यान स्टेटमेंट दिला. त्या भुरग्यान आमकां सरळ सांगलें आमकां थंयसर मॅडिकल वेवस्थीत ना. जेवणाचे एक एक वेळ आमकां आतां वेवस्थीत आसता पण आमकां मॅडिकलाचे अजिबात ना. डॉक्टरा कडेन वचूंक जाय जोर येयलो चादर घे आनी न्हीद म्हणटात. दोतोरा कडेन व्हरपाक तुका गाडी ना म्हणटा. असले करून त्या भुरग्यांचे हाल करता. म्हाका सांग अपना घर हे कित्याक दवरलेले आसा. भुरग्यांक केअर टेकर भुरग्यांची काळजी घेवपाक लागलो. GoTV साठी रवींद्र दळवी. व्होकेशनल शिक्षकांना नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतला मात्र गेली 20 वर्ष निष्ठेने काम करणाऱ्या डबल पार्ट टाइम शिक्षकांचा मात्र सरकार अद्यापही विचार करत नसल्याचं सांगत हा सावत्र भाव मुख्यमंत्र्यांनी करणं अयोग्य असल्याचं स्वाती केरकर म्हणाल्या. नोकरीत नियमित करण्यासाठी डबल पार्ट टाइम शिक्षकांनी संप केला त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रकरणाचा गेली 6 महिने पाठपुरावा केला मात्र मुख्यमंत्र्यांकडे भेटण्यासाठी वेळच नसल्याचं त्या म्हणाल्या. हेही शिक्षक ज्ञानदानाचं कार्य करत असून यांचाही विचार मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली. बेसिकली हो इश्यू आम्ही आता गेले 6 महिने झाले आम्ही हो इश्यू सरकारा मुखार हाडून पूण आमकां जाता तशें जे सरकाराचे सहकार्य आसा ते आमकां कांयच मेळूना. तेज्या भितर आमी असेंब्ली जेन्ना चालू आशिल्ली तेन्ना आमचो असेंब्लीन हो इश्यू आसता रेज करूंक लायिल्लो पूण आमकां जाय तशें जे सपोर्ट आसा सरकाराचो तो मेळूना. CM वयल्यान तेजेर एकदम नेगेटीव तेणें आपली रिएक्शन दिली. सो ताका लागून आमी मागीर हो इश्यू असो सतत फॉलोअप करीत आसा आनी ते करीत आसतना आमी जे एज्युकेशन आमचे सेक्रेटरी आसा तांकांय मेळ्ळे आनी तेणी जेन्ना हो इश्यू पळयलो तेणी तेन्ना खरेंच आमकां एक पॉझिटीव आमकां तेणी रिस्पॉन्स दिलो.
आणि हो इशू कितलो जेन्युइन आसा ते सांगले. कारण आमचे टीचर्स इतले वर्सां एज अ डबल पार्ट टायम म्हणून प्रत्येक हायर सेकेंडरीन जॉब करता, पूण तेंची सर्वीस अजून रेगुलरायज जायना. पूण आतां पयरूच एक जे आमचे कॅबिनेट आसले त्या कॅबिनेटान एक म्हणजे जे 5 वर्षे पूर्ण केलेले वोकेशनल शिक्षक कायम होणार अशी एक न्यूज आयली. आतां जे 5 वर्षे पूर्ण केल्ले ते कॉन्ट्रॅक्टाचेर जे हेंच्या भशेन कॉन्ट्रॅक्टाचेर टिचर आसा तांकां रेगुलरायज करूंक सोदता तो आतां 5 वर्सां काम कायम म्हणजे जेंची सर्वीस आसा. पूण गेली म्हाका दिसता ही टिचर आसा 22-23 वर्सां जाली, कोणाक 10-15 वर्सां जाली, हे जे डबल पार्ट टायम म्हणून जे आसा तेंचे बद्दल तेका कांयच पडिल्लें ना काय कितें हो आमचो प्रश्न आसा. तेंकां एक कायदो आनी ह्या टिचरांक वेगळो कायदो हो कित्याक, कारण सर्वीस आसा ती समान ती सर्वीस दिता. दुसरें म्हणजे तेंचे ड्युटी हावर्स आसा ते सेम आसा, सगळें सेम सगळ्याक ती इवन ती इलेक्शन ड्युटी करता सगळें ती करता आसतना हेंच्या खातीर ती रेगुलरायज जावंक शकता जाल्यार ही 20-20 वर्सां 15 वर्सां सर्वीस केल्ली रेगुलरायज जावपाचें ना. ती विचार करून हो इश्यू आसा तो बेगींतले बेगीन रिजॉल्व करचो. तेच्या खातीर आमी सरकाराक परत परत निवेदनांय दिल्या, सगळें आमी केल्लें आसा. पूण हांव सीएमा कडेन मागता की तुवें पॉझिटिव्ह नोटाचेर हांकां सगळ्यांक परत आपोवन, आमी आतां कितले अपॉयंटमेंट मागले सीएमा कडेन, पूण सीएम आमकां ऑफिशियल अपॉयंटमेंट, पूण आमकां अपॉयंटमेंटूच दिना. मागीर आमी कशें तरी हे आमचो इश्यू कोणाक तरी सांगपाचो, कॉन्टेक्ट कोणाक करपाचो, होय प्रश्न आसा. नियरली 116 टिचर्स आसात डबल पार्ट टायम आणि आम्ही हेच्या खातीर आता इतके फाईट करत असत, पण आमकां जाय तो रिस्पॉन्स सरकारा कडल्यान मेळना. सरा हॉनरेबल सीएम सरा पार्ट टायम हो वर्ड वापरून ताणें लोकांक मिसगायड करचें न्ही. खंय वता ते आमकां पार्ट टायम वर्ड लायतात आनी लोकांक दिसता की हो पार्ट टायम टिचरी अर्द वेळ काम करून पर्मनंट करपाक मागतात काय म्हणून. दोन पार्ट टायम एक जाता तेन्ना फूल टायम टिचर हो अख्खो वर्कलोड आमचेर पडटा. सो पयलीं म्हणजे हे अशें मिसगायड लोकांक करचें न्ही की फक्त पार्ट टायम काम करणारे टिचर म्हणून. गो टी व्ही साठी रवींद्र दळवी.